सर नमस्कार। हाँ नमस्कार नमस्कार अंबो राम शिंदे बोलते दादा। नमो बोला। आपण दादा 9 तारखेला बैठक घेतली आणि 15 तारखेला आमचा आग्रह होता पाणी सोडा म्हणून, पण 22 तारखेला आपल्या समोर निर्णय झाला दादा आपल्या अध्यक्षतेखाली। पण आतापर्यंत पाणी सुटलं नाही, आता 24 पण गेली। खूप लोकांची मागणी, शेतकरी अडचणीत आहेत, जनावरांना पाणी नाही, बागा जाळे लागले दादा। आपला आपल्या बैठकीत निर्णय होऊनही आमदार अतुल बेंकेनी त्यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन, लोकांना रस्त्यावर आणणं सुरू केलं, हा दादा, तरी काय मी त्याची काळजी केली नाही। कारण मी त्यांना असं म्हटलं की बा हे तुम्ही कालवा समितीच्या बैठकीत बोलायला पाहिजे, कालवा समितीच्या बैठकीत झाला निर्णय मला बदलता येणार नाही। हो परंतु त्यांनी ते खूपच आंदोलन तीव्र केलं, त्याचा परिणाम म्हणून 22 ला नाही झालंय मला मान्य, परंतु उद्या नक्की सुरू होईल। आणि तसं अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की बा आता फार दबावाला बळी पडू नका। काही प्रमाणामध्ये बँकेने पण 25 तारखेपासून आता मान्य केलं आहे। नाही नाही पण दादा, पाणी शिल्लक असताना आपल्या अध्यक्षतेखाली सरकार आल्यानंतर आपण चौथं आवर्तन देतोय, आणि पाणी असताना आपण शेतकऱ्याला पाणी देऊ शकत नसेल तर मग ही बाब गंभीर आहे, त्यामुळं अडचणी झाल्यात। काय ते टेक्निकल गोष्टी खूप उपस्थित करत राहिले किंवा हे नियमातच बसत नाही हे नाही त्याने, मग शेवटी पाण्यासाठी पिण्याचं पाणी म्हणा किंवा शेताला पाणी म्हणा, शेवटी शेताला पाणी आपण पाजतो ते माणसाला पाणी पाजण्यासारखंच आहे, तर त्यात कशाला तुम्ही राजकारण आणताय। पण त्यांनी खूपच वेठीस धरलं, म्हणून काय मी बदलो नाहीये। हो त्याचं म्हणणं होतं की जूनच्या पहिल्या आठवड्यात, जूनच्या नाही नाही दादा, उद्याची उद्या पाणी सोडा, माझी खूप हात जोडून तुम्हाला विनंती, कळकळीची विनंती। काही विनंतीचा विषयच नाही, हा अधिकार आहे तुम्हाला सगळ्यांचा। हो उद्याच्या उद्या ते होईल, पूर्ण दाबाने उद्याची उद्या पाणी सोडा दादा। हो 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 ओके ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद, नमस्कार।